इयत्ता पाचवी विषय परिसर अभ्यास भाग एक अध्ययन निष्पत्ती आपली सूर्यमाला आणि सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू जाणून घेतो ओके विद्यार्थी मित्रांनो मैदानात उभे राहून वर पाहिले असता आपल्याला आकाश दिसते रात्रीच्या निरभ्र आकाशात अनेक चांदण्या दिसतात त्या पृथ्वीपासून खूप दूरवर आहेत काही चांदण्या मोठ्या व ठळक दिसतात तर काही चांदण्या लहान व अंधूक दिसतात आपण चांदण्याकडे जरा निरखून पाहिल्यास बऱ्याचशा चांदण्या लुकलुकताना दिसतात पण काही चांदण्या लुकलुकत नाहीत आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात चंद्र सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत म्हणून त्यांचा गोल आकार आपण सहज पाहू शकतो याशिवाय इतर तारे ग्रह हे देखील आपण पाहतो या सर्व खगोलीय वस्तू आहेत विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपली सूर्यमाला अभ्यासणार आहोत तारे ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे म्हणतात त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो तारे स्वयंप्रकाशित असतात सूर्य हा एक तारा आहे इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसा चांदण्या दिसत नाहीत ग्रह ज्या चांदण्या लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह म्हणतात ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो त्यांना ताऱ्याकडून प्रकाश मिळतो ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात सूर्यमाला आपली पृथ्वी हा एक ग्रह आहे सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो ती सूर्याभोवती फिरते त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात पृथ्वीशिवाय सूर्याभोवती परिभ्रमण करणारे आणखी सात ग्रह आहेत बुध शुक्र मंगळ गुरु शनी युरेनस नेपच्यून अशी त्यांची नावे आहेत सूर्यमालेतील प्रत्येक ग्रह सूर्याभोवती ठराविक मार्गावरून परिभ्रमण करतो त्या मार्गाला त्या त्या ग्रहाची कक्षा म्हणतात सूर्य हा तारा आणि सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात सूर्यमालेत ग्रहाबरोबर इतरही काही खगोलीय वस्तूंचा समावेश होतो सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू उपग्रह काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात त्यांना उपग्रह म्हणतात उपग्रहांनाही सूर्यापासूनच प्रकाश मिळतो रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवतीही फिरतो म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात सूर्यमालेत बहुतेक ग्रहांना उपग्रह आहेत ग्रह आपल्याला उपग्रहासह सूर्याभोवती परिभ्रमण करतात बटुग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाराच्या खगोलीय वस्तू आहेत त्यांना ग्रह म्हणतात यामध्ये प्रामुख्याने प्लुटोसारख्या खगोलीय वस्तूंचा समावेश होतो बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे प्र परिभ्रमण करतात बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते लघुग्रह मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टा आहे या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह म्हणतात लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात सूर्याच्या तुलनेत सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच लहान आहेत चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असूनसुद्धा आपल्याला मोठा दिसतो खाली आपल्या सूर्यमालेची आकृती देण्यात आलेली आहे त्यात मध्यभागी सूर्य आणि त्याभोवती परिभ्रमण करणाऱ्या खगोलीय वस्तू व त्यांच्या कक्षा दाखवल्या आहेत सूर्यमालेत ग्रह उपग्रह लघुग्रह बटुग्रह यांचा समावेश होतो तर विद्यार्थी मित्रांनो या सूर्यमालेचा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करा ओके प्रश्न क्रमांक पहिला सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे बुध ओके प्रश्न क्रमांक दुसरा पृथ्वी सूर्यापासून कितव्या स्थानावर आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी निरीक्षण केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पृथ्वी बुध शुक्र यानंतर तिसऱ्या स्थानावर आहे प्रश्न क्रमांक तिसरा पृथ्वी व बुध यांच्या दरम्यानचा ग्रह कोणता तर पहा पृथ्वी आणि बुध यांच्या दरम्यानचा ग्रह आहे शुक्र प्रश्न क्रमांक चौथा मंगळ ग्रहाच्या कक्षेच्या बाहेर असणाऱ्या ग्रहांची नावे क्रमाने लिहा तर पहा या ठिकाणी मंगळ ग्रह आहे त्याच्या बाहेर गुरु शनी युरेनस आणि नेपचून हे ग्रह आहेत प्रश्न क्रमांक पाचवा सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता तर या ठिकाणी सूर्यापासून सर्वात दूरचा ग्रह नेपचून आहे ओके तर बालमित्रांनो या सूर्यमालेचा अभ्यास करा सूर्य सूर्य आणि सूर्यमालेतील इतर आठ ग्रह यांचा आकार यांचे स्थान लक्षपूर्वक अभ्यासा ओके थँक्यू